नमस्कार मंडळी, मी अनामिका तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। त्याचं नाव आहे मिस्टर मेक अँड मिसेस सिव्हिल इंजिनियर। तर आज आपण रवाचा उत्तप्पा बनवणार आहोत, तर चला आपण रेसिपीकडे जाऊया। तर मी सुरुवातीला एक वाटी, मोठी वाटी एक पूर्ण रवा घेतलेला आहे। तर हा रवा तुम्हाला न भाजून घ्यायचा आहे, भाजून नाही घ्यायचा आहे। त्याचबरोबर मी दोन कांदे घेतलेले आहेत छोटे कापून, आणि छोटे बारीक कट करायचे आहेत ते। त्याचबरोबर मी 4 ते 5 मिरच्या कट करून घेणार आहेत बारीक बारीक। तर जेवढा बारीक असेल तेवढं तुम्हाला खायला व्यवस्थित जाईल, नाहीतर ते खूप जास्त मिरच्या तिखट लागतील। त्याचबरोबर आपल्याला थोडी कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरून, त्याचसोबत आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे एक पूर्ण, तो सुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला रव्यामध्ये कांदा घालायचा आहे सुरुवातीला, मिरच्या घालायच्या आहेत, कोथिंबीर घालायची आहे आणि टोमॅटो घालायचे आहेत। आता आपल्याला 1 चम्मच मीठ घालायचं आहे त्यामध्ये। तर मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला, माझ्याकडे छोटा चम्मच आहे म्हणून 1 चम्मच घेतलेला आहे। आता आपल्याला त्यात 1 ग्लास पाणी घालायचं आहे पूर्ण। आता ते मिश्रण एकजीव करून आपल्याला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे सेट करायला। जर सेट नाही केलं तुम्ही तरी चालेल, पण ते सुरुवातीचे 2-3 जे आहेत, मग ते कच्चे राहतात किंवा ते चिकटतात आपल्या तव्याला, म्हणून सुरुवातीला तुम्ही सेट करून घ्या। तर मी इथे सेट करून घेतलेलं आहे, तर ते पूर्ण रवा असतो आपला तो पूर्ण पाणी शोषून घेतो, म्हणून आपल्याला वरती थोडं थोडं पाणी घालायचं आहे त्यात। तर आता पाणी घातलेलं आहे आपण, आणि तव्यावर थोडंसं तेल टाकूया। मिश्रण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्या। तर अशा पद्धतीने एवढ्या थिक बॅटर ठेवायचं आहे तुम्हाला, तर तेच बॅटर आता तुम्हाला तव्यावर घालायचं आहे। तवा तापून घ्या अगोदर। तर मी आता तव्यावर घातलेला आहे अशा पद्धतीने। उत्तप्पा असल्या कारणाने थोडासा जाडसरच असतो तो, जर तुम्ही डोसा बनवणार असता तर त्याला तुम्हाला बॅटर पातळ करावं लागलं असतं। तर आपण उत्तप्पा बनवतो आहे म्हणून थोडं जाडसर ठेवा। आता आपण घातलेलं आहे त्यावरती मिश्रण, आणि झाकून ठेवायचं आहे जवळजवळ आपल्याला 1 मिनटं। 1 मिनटानंतर मी झाकण काढून बघितले आहे, तर अशा पद्धतीने तयार झालेला आहे तो। तर आपल्याला तो उलटा करायचा आहे। तर आता आपण तो उलटा करून घेतलेला आहे, तर बघू शकता की अशा पद्धतीने एकदम खरपूस भाजलेला आहे। तर गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवा, कारण जळू शकतो जास्त। तर अशाच पद्धतीने आपण 2-3 उत्तप्पे तुम्हाला मी करून दाखवणार आहे। आता इथे बघा, जेव्हा उलटताना आपला जेव्हा अशा पद्धतीने जो
उत्तप्पा आहे तो जर तुटला तर आपण काय करायचे, त्यांनी थोडंसं मिश्रण जे तुटलेलं आहे त्या भागावर घातलेलं आहे वरतून आणि त्याला थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे। तर आपण बघूया की आपली जी ट्रिक आहे ती यूज झाली आहे का। तर पलटून बघूया तर कुठेच दिसत नाही की तुमचा उत्तप्पा तुटलेला आहे। तर ही एक ट्रिक आहे, लक्षात ठेवा। जर तुटला असेल तर काय करायचं, तर थोडंसं बॅटर वरती घालायचं आणि दोन्ही साईडनी प्रेस करून घ्यायचं, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार, उत्तप्पा एकदम परफेक्ट रेडी होईल। तर आता आपला रवा उत्तप्पा रेडी आहे। आपण सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत म्हणजेच आपल्या नारळाच्या चटणी सोबत सुद्धा सर्व करू शकता। तर मी इथे सॉस सोबत सर्व करणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय आणि खूप सोप्पा आहे। रविवारचा नाश्ता तुम्हाला झटपट करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, लाईक करायचं विसरू नका, कमेंट्स करायचं विसरू नका, शेअर करायचं विसरू नका। तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर। तोपर्यंत धन्यवाद।